देख रहे हैं आपका अपना जनशक्ति बेस न्यूज। बेळगावी जिल्ह्यातील निप्पाणी शहरामध्ये गेल्या महिन्यापासून अजित हिरवे या परप्रांतीय व्यक्तीने निप्पाणी तालुक्यात हजारो महिलांना गृह उद्योग देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। गृह उद्योग करण्यासाठी प्रथम महिलांना प्रत्येकी 3,500 रुपये भरून घेतले जात होते। त्या बदल्यात महिलांना प्लॅस्टिकचे बटन, अंदाजे 1500 ते 2000 नग, एशियन पेंट गोल्डन कलरच्या 2 लहान बॉटल, एक ब्रश असे साहित्य देत होता। दिलेल्या बटनांना गोल्डन कलर लावून आणून दिलेस प्रति महिना 3,000 रुपये पगार, त्याचबरोबर 6,000 रुपये भरून घेऊन एक लहान मशीन देण्यात येत होते। त्याच्यासोबत अंदाजे 1000 ते 1500 नग रंगबिरंगी बटणे व छोटे छोटे कपड्यांचे तुकडे, त्या दिलेल्या रंगबिरंगी लहान कपड्यांच्या तुकड्यांमध्ये मशीनद्वारे बटणे प्रेस करून आणून दिल्यास 6,000 रुपये पगार, या पद्धतीचा उद्योग राबविण्यात येत होता। या गृह उद्योगचे ऑफिस शिवाजीनगर पार्वती कॉर्नर येथे आहे। संपूर्ण निप्पाणी मतदारसंघातील जवळजवळ 20,000 महिलांनी या गृह उद्योगासाठी पैशाची गुंतवणूक केलेली होती। या भागातील बहुतांश महिला शेतकरी, गरीब, कष्टकरी व मोलमजुरी करून घरकामगार करणाऱ्या महिलांनी स्वतःचे सोने गहाण ठेवून पैसे गुंतवणूक केलेली होती। त्यागत आज सदर व्यक्ती सर्व महिलांना त्यांनी केलेले कामाचा मोबदला देणार होता। हा गृह उद्योग महिलांना देणारा व्यक्ती अजित हिरवे हा फरारी झालेला असून हा गृह उद्योग करणाऱ्या हजारो महिलांना लाखो रुपयाचा चुना लागला आहे। फसवणुकी झाल्यानंतर महिलांनी ऑफिसला घेराव टाकून कार्यालयामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला। सदर हिरवे आडनाव असलेली व्यक्ती पलायन झाल्यामुळे अनेक महिलांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांची झालेल्या फसवणुकीचा आक्रोश व्यक्त करताना त्यांनी माध्यमांशी आपली भावना व्यक्त केल्या। सामाजिक कार्यकर्ते रमेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते जाकीर कादरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शिवाय पोलीस प्रशासनाने तत्काळ धाव घेऊन महिलांना आपले पैसे मिळवून देण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले। या प्रकरणामध्ये निप्पाणी येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून संबंधित महिलांना न्याय देण्याची मागणी होत आहे। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिलांनी आक्रोश व्यक्त केला। त्याला कोणतर ते हे का ते करत असलो आम्ही उडकाले आला लागला तुझं पळूचा अशुक दराळ म्हणून त्याचं नाव आहे। 15 दिवस झालं तिने आम्हाला तंगवा लागल्या, एक तर आमचा पगार द्यावा, एक तर आमचं डिपॉझिट द्यायला। आतापर्यंत किती भरलाय तुम्ही? माझं 60,000 पर्यंत झालंय। माझं तर काम आहे एक एक बायका 4-4, 5-5 लाख, 25 लाख रुपये असं भरल्या। हां, यांच्यामुळे आमच्या संसाराचं वाट लागत पळी आल्या। हां, यांच्यामुळे आमची नवरं, आमची सासू आम्हाला घरातून बाहेर काढा लागल्यात। हां, सगळे लोक आमच्याला दाराला लागल्यात। तो साहेब पळून गेला, आमचे पैसे तुम्ही आम्हाला द्या म्हणून। आम्ही कुठला देणार पैसे ह्यांना? हां, मग याबद्दल तुम्ही दाखल केला की नाही? केस दाखल करायला तिने दाखल करण्यात केला गेला केल्यात मग गप असले आम्ही पण तिने काय पुढं प्रोसिजर काय हे करणार बघा। आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही बघणार पुढं आम्ही वरपर्यंत जाणार। आम्हाला आमच्या ज्या बायका मशीन घेतल्या त्या बायकांचे एकतर तिने पैसे परत करायला पाहिजे, आणि जर अशोक दरा इथं आम्हाला भेटला तर आम्ही त्याला सोडणार नाही। एकतर पैसे द्या ना तर एकाला आम्ही सोडणार नाही। तो एवढा दिवस होता, काल पण होता, आज कुठं पळून गेला? आज का गेला? आज त्याला बायका पळवत्या पण पळून गेला तो। हा कांबळे जत्रात जे मी काय काल व्हॉट्सअपवरती सोडलं, काल एका तासात एवढ्या महिला इथं आलेल्या आहेत आणि हे खरोखर म्हणजे एक गरीब, सगळ्या गरीब महिलांनी इथं आलेल्या आहेत। मला परवा एक 4 दिवसाच्या माघारी एक अशी गोष्ट माझ्या कानावरती आली की 2000 रुपये फी अक्कोल शाळेला भरायची होती, तर एका महिलेने आपल्या कानातली फुलं ठेवून 3,500 रुपये तिने काढली आणि 3,500 रुपये काढल्यानंतर ती 2000 फी भरायची होती आणि ते पैसे आपण इथं गुंतवणूक केली त्या महिलेनं आणि ते पैसे गुंतवणूक करून तिचा पगार येईल आणि मग त्या फी भरणार होती। ते फुली पण फुलं पण गेली, त्या पोरग्याची फी पण गेली आणि ते पैसे पण गेले। आता गरीब महिला विचारणार कोणाला? ती येऊन माझ्यापाशी रडत बसली। मी सांगितलं बाई थांब, आम्ही काय तर उपाय विचारतो। ही फर्म ज्या ज्या ठिकाणी चालू होती, आता शंकेश्वरला ब्रांच केलं, त्याने निप्पाणी खेडोपाडे असं करून एक साधारण 20,000 दरम्यान त्यांनी सभासद गोळा केलेले आहेत। तर साधारण कमी जास्त प्रमाण एक 12 ते 15 कोटीचा हा घर गैरव्यवहार आहे, ठीक आहे। तर आपल्याला एवढी मोठी रक्कम जरी असली तर आमची छोटी 3,000 रुपये एका बाईचं जे असतील हे मिळूपर्यंत आपण हे लढा चालू ठेवायचा आहे। तर आपण तुमचे जे प्रमुख लोक आहेत त्यांच्याकडे आम्ही निरोप देऊ, त्यानुसार आपण सगळेजण जमायचं आहे।
मागच्या टायमाला मी इथं पेट्रोलिंगला आलो होतो तेव्हा इथं लोक येत होता पैसे भरत होता तेव्हा लेडीजला थोडं लेडीजला मी सांगितलं तुम्ही इथं पैसे भरायला लागलाय विचार करा डिपॉझिट पैसे नंतर सगळ्याचं पैसे घेऊन ते पळून जातील हुशार रवा असं सांगितलं होतं त्यांनी मला उत्तर काय दिले साहेब आमचा रोजगार चालू आहे तुम्ही काय धंदा बंद करायला लागला मला म्हटलंय होऊन चार दिवसात एक घटना घडली तरी पण आता तुमचं सगळ्यांचं गरीब लोकांचं पैसे आहे सगळा पैसे तुमचं गेलेलं आहे आणि सगळ्यांचं लिस्ट आम्ही बनवतो आणि टाउन पोलिसमध्ये पण बनवलं कोणाकोणाचं पैसे भरलेले आहे आणि ते रिसीट प्रमाणे आणि ते आरोपीला हुडकायचा प्रयत्न करून तुमचं पैसे परत द्यायचं आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो